21 महिलांचा प्रवेश झालेला आहे. आनंद आहे मला. मी सगळ्या महिला भगिनींचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. अजून काही मोठा प्रवेश अधिकार होण्या शक्यता आहेत का? हो, तसं पाहिलं तर आम्ही लवकरच एक चांगला छान आणि मोठा झटका देणार आहेत. आता महिलांचा प्रवेश झालेला आहे. आनंद आहे मला. मी सगळ्या महिला भगिनींचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो. नुकतंच आपण पाहिलं असेल की या अधिवेशनमध्ये बजेटच्या वेळेला महिलांसाठी भरघोस असं महाराष्ट्र शासनाने सुविधा दिलेल्या आहेत. बसच्या याच्यामध्ये त्यांना 50% सवलत असेल. ओबीसी महिलांसाठी विशेषतः हॉस्टेल काढण्याचं या शासनाने जाहीर केलेलं आहे. अशा अनेक गोष्टीमध्ये महिलांना पुढाकार देऊन पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. एज्युकेशनमध्येही महिलांना संधी दिली जाते आहे. आपण जर पाहिले असेल तर देश पातळीवर नरेंद्रजी मोदीसुद्धा महिलांसाठी अतिशय पॉझिटिव्ह असून त्यांच्यासाठी काम करत आहेत. आणि विशेषतः सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या देशाच्या महिला या जे पुढारलेले देश आपण म्हणतो त्यांच्यापेक्षाही जास्त पर्सेंटेज आपल्या भारतीय महिलांचं आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या देशातल्या महिला आता हिंदीने प्रत्येक गोष्टीत भाग घेत आहेत आणि त्या पुढे आल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवत आहेत. म्हणून या सगळ्या महिलांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. सर्वप्रथम तर माझ्या सर्व महिलांचं मी भारतीय जनता पक्षामध्ये मनपूर्वक खूप खूप स्वागत करते. सगळ्यांनी आज आमदार संजयजी सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. भारतीय जनता पक्ष हा देश पातळीवरच नाही तर जगभरामध्ये सुप्रसिद्ध असलेला हा आपला आमचा हा पक्ष आहे. आणि पक्ष नेतृत्व आदरणीय संजयजी सावकारे असो किंवा आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असो यांच्या कर्तृत्वावर कुठेतरी मनपूर्वक विश्वास ठेवून या सगळ्या महिलांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे. तर सगळ्यांचं मी पुनश्च एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये गुढीपाडवा आपला हिंदू नवीन वर्ष सुरू होणार आहे. तर गुढीपाडव्याच्या आपण घरभरून शुभेच्छा देते. धन्यवाद. पुढे अजून काही मोठा प्रवेश अधिकार होण्या शक्यता आहेत का? हो, तसं पाहिलं तर आम्ही लवकरच एक चांगला छान आणि मोठा झटका देणार आहेत. आता आपण जे बघितलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना काही महत्त्व नव्हतं आणि त्यांना वास्तवी पाहिजे तर प्रत्येक ठिकाणी मान अपमान सहन करावा लागत होता. पण भारतीय जनता पार्टी हा एकचमेव असा पक्ष आहे की तिथे महिलांना खूप सन्मानाने वागवलं जातं. आणि ह्याच विश्वासावरती आणि संजय भाऊ सावकारे तसेच रजनीताई सावकारे यांचा सर्व महिलांशी जो जनसंपर्क आहे
त्याच विश्वासावरती सर्व महिलांनी विश्वास ठेवून आज तुम्ही बघितलं किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण भारतीय जनता पार्टीमध्ये महिलांनी अधिकृत प्रवेश घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आमच्या ह्या आज जरी 30-35 महिला असल्या तरी ह्या 300 वर नक्कीच जातील असा एवढा मोठा विश्वास आमचा सर्व महिलांच्या वतीने मी देते. धन्यवाद. प्रवेश जेव्हापासून आम्ही संजूभाऊ सहकार्यांना आणि रजनीताईंना जुळलो त्याच वेळेस आमचा भाजपत प्रवेश झाला होता, त्याबद्दल तर शंकाच नाही. आणि संजूभाऊंच्या माध्यमातून आणि त्या जे कार्यक्रम घेतात महिलांना जोडण्याचा रजनीताई, तर खूपच छान असतो. त्याच्यामुळे सगळ्यांची एकजूट होते आणि आज जो आम्ही एक महिला जुळतोय त्याच्यावरूनच हे दिसून येतं की त्यांचं उपक्रम भाऊंबरोबर खूप छान आहे आणि असंच पुढे राहील भाजपसाठी. मी त्यांना याची शुभेच्छा देते आणि आम्ही जो सगळ्यांना त्यांनी आज एका माळेत रोवलंय त्याच्यासाठी त्यांचे खूप आभार. मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीवर, म्हणूनच आम्ही आज इथे आलेलो आहे. आम्हाला संजूभाऊ ना आम्ही कित्येक वर्ष झाले ओळखतो, रजनीताई ह्या आमच्या अगदी आमच्या पाठीशी असणाऱ्या ताई आहेत, तशाच अनिता ताई पण आहे. यांच्या आमच्या समोर यांचं जे कर्तृत्व आहे तसं त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि आम्ही एवढ्या आज 30 महिलांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. भारतीय जनता पार्टी ही महिलांसाठी बनलेली आहे असं आज आम्हाला महिलांना वाटतं आहे, कारण आत्ताच्या बजेटमध्ये महिलांसाठी खूप एक महिलांना चांगला जोरदार झटकाच भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे आणि महिलांसाठी त्यांनी विचार केलेला आहे. तर तसंच संजू भाऊपण भुसाळकरांच्या भुसाळमधल्या महिलांसाठी काहीतरी भरघोस पाऊल उचलून महिलांसाठी काहीतरी कर्तृत्व किंवा कार्य करतील हा आम्हाला खूप दृढ विश्वास भाऊंवर आहे. आणि एक सांगायचं झालं तर माणसं जोडण्याचं आणि नातं जोडण्याचं काम हे रजनीताईंचं खूप छान आहे आणि संजूभाऊंचं पण खूप छान आहे. आज भुसाळमध्ये जेवढ्याही महिला किंवा भारतीय जनता पार्टीमध्ये जेवढेही प्रवेश घेतील ते सगळे भाऊंवर विश्वास ठेवून आणि ताईंवर विश्वास ठेवूनच घेतील आणि यापुढे आम्ही खूप मन लावून आणि आमच्या स्वइच्छेने आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणार आहोत. See you.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.